आता मला कळलं की जो मँगलोर एक्सप्रेसचा ब्लॉग आहे ना, त्याच्यामध्ये जी मी म्युझिक वापरली ती ह्यांनी रिंगटोन म्हणून लावली आहे. म्हणजे इम्पॅक्ट बघा एंटरटेनमेंटचा किती मोठा आहे. मोरे दाखवले फोन याला, हे बघा. कधी विचार पण नव्हता केला की ब्लॉग मध्ये लोक एवढं नोटीस करतात. तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आहे ना तो खूप म्हणजे खूपच स्पेशल आणि खूपच युनिक असणार आहे. बिकॉज आज आपण जनरल डब्यामधून आणि गर्दीमधून, आता तर दिवाळीचा सण चालू आहे, कुठे जाणार आहे गेस करा. कोकणात नाही, कोल्हापूरला. मी खूप एक्सायटेड आहे कारण नवीन रूट आहे आणि तो मी एक्सप्लोर करत जाणार आहे. आणि जनरल डब्यात तर किती मजा येते वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. जेव्हा मी लास्ट टाइम तो गणपतीचा ब्लॉग टाकलेला ना जनरल डब्याचा, त्याच्यात तुम्ही एवढा भारी रिस्पॉन्स दिला की यार भारी वाटला, म्हणून बोललो आता कोल्हापूर साईडला जाताना जनरल डब्यातून बघूया किती मजा येते ते. सो हा ब्लॉग बघत राहा, मी खूप एक्सायटेड आहे. आम्ही रात्रभर काढणार आहे जनरल डब्यामध्ये. सो आता मी आहे कल्याण स्टेशनला आणि आता ती ट्रेन लागेल 6 नंबरला. महालक्ष्मी एक्सप्रेस आहे मला वाटतं. तर चला नवीन रूट एक्सप्लोर करूया आणि काहीतरी नवीन करूया, काहीतरी युनिक करूया. आणि ह्या ब्लॉग मध्ये एक सरप्राईज पण असणार आहे जे मी तुम्हाला आता नाही रिव्हील करणार, ब्लॉग मध्येच करेन. सो बघत राहा तुम्ही, बघत राहा फक्त. तर काय जे बघा, हल्लीच्या पोरांना एवढं ऍडिक्शन झालेलं आहे मोबाईलचं की जाण्याच्या आधी स्टोरी टाकायला लागले. व्यवस्थित म्युझिक लावतो त्याच्या पाठी. किती मेहनत लागते सगळं करायला, हल्लीची पोरं एवढी करतात. समोर उभी राहिलेली ना अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस आहे का, गर्दी बघ. उद्या भाऊबीज आहे ना म्हणून पब्लिक झाली आहे गावी आपापल्या, माहितीये का. तर कोल्हापूरला माझं तर कोण राहत नाही, एक सबस्क्रायबर आहे ते माझ्या पाठी लागले कंटिन्युअसली. 1-2 महिना मला सांगत होते की चल माझ्यासोबत चल. सो फायनली मी रेडी झालो दिवाळीत. सो ते दिवावरून आलेत कल्याणला. सबस्क्रायबरने आपल्याला लोकेशन कसं सांगितलं माहिती का त्यांचं, 6 नंबर प्लॅटफॉर्मवर अमरावती एक्सप्रेस उभी आहे समोर आणि S6 कोच नंबरच्या समोर मी. तर तो बघा आपला सबस्क्रायबर. तर ह्याच्यामुळे हा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतोय. हाय ब्रो. तर हा जाम पाठी लागला, 2 महिने पाठी होता माझ्या की चल चल कोल्हापूर दाखवायला. आणि किती प्रॉब्लेम झाले ते मी तुम्हाला नंतर सांगतो. महालक्ष्मीची ना मी तत्काळ मध्ये तिकीट बुक करत होतो. म्हणजे 11 वाजल्यावर मी तत्काळवर क्लिक केलं आणि स्लीपरवर क्लिक केलं आणि मी प्रोसीड टू पेमेंट करून एंड पेज पर्यंत गेलो. पण पॉईंट असा क्रिएट झाला तिथे की एंड पर्यंत जाईपर्यंत अनेबल टू प्रोसेस झाला आणि परत पाठी फेकला पहिल्या पेज पासून. मग पहिल्यांदा केलं, दुसऱ्यांदा केलं, तिसऱ्यांदा केलं तरी पण तिकीट भेटत नव्हती. आणि जेव्हा चौथ्यांदा केलं तेव्हा 150 सीट खाली दोघत होते आणि पेमेंट पेज पर्यंत पोहोचेपर्यंत बरोबर 1 वेटिंग लिस्ट लागली. आणि मी त्याच्यानंतर काही वेळाने सेकंड सीटिंगची म्हणजे बसण्याची जनरल डब्याची तात्काळ कोट्यामध्ये बुकिंग ट्राय करत होतो. तर त्याच्या 2 सीटा मला भेटल्या कन्फर्म. तर टेन्शन नाही यार. आणि माझ्या पाठोपाठ लगेच वेटिंग लिस्ट लागून रिग्रेट पण झाली. म्हणजे बघितलं किती म्हणजे किती गर्दी असते कोल्हापूरला जायला. कोकणात जाताना जेवढी गर्दी असते तेवढी कोल्हापूरला जाताना गर्दी असते कारण उद्या भाऊबीज आहे. बघा ट्रेन आली कोणती तरी, स्पेशल ट्रेन म्हणून लिहिले LDD लखनौ. तर B1 कोच नंबर आहे. तर पुढे एकदम पुढे इथे S वाले लागले. आज जर स्लीपर भेटली असती ना यार झोपून गेलो असतो. खूपच पार्टी आहे D1 आमचा. चला पार्टी, पुढे जाऊन परत पार्टी आलो. आणि खूप खतरनाक असा इन्सिडेंट झाला. नाही मोरे सोबत झालाय, सांगतो पुढे जाऊन तुम्हाला. चला चला, आम्ही गावी जातो तेवढी तरी गर्दी नाहीये ही, कोकणात जातो तेवढी. चला चला, 75 आणि 76 आणि ही समोरची विंडो पण आमची आहे. 1-2 विंडो भेटल्या ते बघा, नशिबाने भेटल्या यार नशिबाने. बरं झालं मला स्लीपरमध्ये नाही सीट भेटली कारण स्लीपरमध्ये भेटली असते ना तात्काळ कोटामध्ये, तर मिडल आणि अपर भेटली असती, विंडो नाही भेटली असते. इथे बघा, एक आपत्कालीन विंडो, एक ही विंडो, असं आमचं खतरनाक म्हणजे कॉम्बिनेशन झालेलं आहे. तर हा बघा मोबाईलमध्ये टाकटूक करतोय. कसं फील होतंय पहिल्यांदा कोल्हापूरच्या टूवर्ड्स ट्रॅव्हल करतोय. अरे मोरे आपली जर्नी असमच असते. सिटिंगच्या कोचमध्ये एवढे लोक उभे आहेत आणि स्वतः झोपलेला आहे. हा भावा, अरे यार ठीक आहे झोपू दे. हा चालू आहे बटन, आता बटनाने चालू नाही होते म्हणून जरा हे सरकवतात. गंज लागला वाटतं त्यांना. हा फिरला बघितलं नाही. ऍक्च्युली काय होतं माहितीये, बॅगेचं वजन. हा बंद झाला परत. आपल्या मोरे भाईला व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. बिकॉज मोरे भाईने नवीनच iPhone 13 घेतलेला आहे. बघा प्राइस काय मोरे याची, नेट. आणि जर तुम्हाला जास्त GB व्हेरियंट हवा असेल ना तर नेटवरती बघा किती जी ह्याला भेटतो. हा किती GB रे, 128 आईला मोरे, 128 64 सोडून डायरेक्ट खतरनाक आहे का. व्यवस्थित सांभाळ भाऊ, कॉंग्रॅच्युलेशन. त्याचा जाम मोठा सीन झाला आता.
याने कॉल केला सरात पहिला की घरी त्याला वाटलं मम्मी याला लागलाय आणि ना पहिल्यांदा कोणीतरी वेगळ्या माणसाने उचलला मग याला असा वेगळ्या माणसासारखा आवाज आला मग तिकडनं परत कॉल आला नंबर सेव्हन होता ना याच्याकडे सो हा काय बोलला माहितीये का तुझा बाप नंतर 5 मिनिटांनी परत कॉल आला त्याचा मामा बोलतो की तुझ्या मामाला तुला असं बोलतो का येतो उद्या लागतो तेच यार केवढा खतरनाक सीन झालाय मग टेन्शन येणारच ना ह्याच्यानी माझी ओळख कशी झाली ते तुम्हाला सांगतो फेसबुक वरती असं म्हणजे ऑनलाईन होतं जस्ट मी फेसबुक जास्त ओपन करत नाही तर याचे खूप सारे मेसेज होते मला मी रीड केले तर हा कधीपासून मला मेसेज टाकत होता अनरीडेड होत्या का सगळे की मला भेट तेव्हा माझा ब्लॉग जस्ट एडिट करून संपलेला तर मला टाईम असला तर मी सबस्क्रायबर्सला भेटतो तर हा भाई दिव्यावरून विठ्ठलवाडी झाला माझ्यासाठी तेव्हा आमचं बोलणं झालं तर काय बोललं झालं सांगतो आता फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर विशाल इसवलकर बिकॉज त्यानं एवढं एफर्ट्स टाकलं मला भेटला आणि पहिला धक्का म्हणजे असा मेन धक्का की एक युट्यूबर स्वतःहून आपल्याला सांगतो की हे चालेल मला भेटायला ही मोठी गोष्ट आहे आणि परत त्यानं भेटायसाठी मला स्पेशली 2 तास दिले हे जर खूप मोठं समाधान आहे आणि ते माझी एक अशी रिक्वेस्ट होती की यार सगळेजण ब्लॉग बनवतात तो तर मेन कोकणातला आहे म्हणून तो कोकणातला ब्लॉग बनवतो पण कधी आमच्या जिल्ह्याच्या ह्या साईडला कधी कुणी ब्लॉग नाही बनवलेला शूटिंग नाही केलेलं तर अशी माझी मनापासून रिक्वेस्ट आणि इच्छा पण होती की भाईने आपला जिल्हा दाखवावा युट्यूबवरती फेमस करावा कोकणी माणसांना दाखवावा की आमचा जिल्हा कसा आहे कोल्हापूर जिल्हा सगळ्यात भारी ओके तर आणि ह्याच्या पुढे पण खूप सारी स्टोरी आहे काय ही जर्दी घडेपर्यंत ती पण तुम्हाला हळूहळू सांगतो सबस्क्रायबर्स एवढे स्पेशल असतात की तुम्हाला काय सांगू यार म्हणजे खूपच इमोशनली कनेक्टेड असतात का आता ह्याने माझ्यासाठी गिफ्ट आणलंय तर बघूया ते गिफ्ट काय प्रत्येक सबस्क्रायबर भेटतो काय ना काय मला देऊनच जातो कधी पेंटिंग कधी पुरणपोळी कधी काय तर हे बघा ह्याने काय दिलं आपल्याला गॉगल वाव भावा थँक्यू सो मच तू एवढा विचार केला आणि माझ्या लुकला जसा सूट करेल तो गॉगल तू आणलास थँक्यू सो मच भावा कोणतरी एवढा विचार करतो ते भारी वाटतं मला तर मोरीला काय बोललो की मोरी तू घाल मोरीला सूट करते तसा तोपर्यंत तर मी जिथे पण युट्यूबर त्याच्यात मोठा हात मोरीचा पण आहे कारण त्याने खूप सपोर्ट केला थँक्यू भावा ह्याने सपोर्ट केला या माणसाने गावी पण पाऊस पडतोय का कोकणात थांब 2 मिनिटं एक पकड मी हे करतो हे बघा ह्याने इतकी खातिरदारी केली आहे की तुम्हाला काय सांगू म्हणजे आम्ही जे विसरलो ते सगळं आमच्यासाठी त्याने आणलंय म्हणजे साबण बाजून हे ते हा मी विसरतो काय ना काय तर टायमाला काय काय मम्मी स्पेशल कोल्हापुरी चिकन त्याने आमच्यासाठी आणलंय म्हणजे विचार करा म्हणजे आमचं एवढं स्पेशल ट्रीटमेंट देतोय तो तीच मोठी गोष्ट आहे आणि हा बघा फोनवर बोलतायत सर बोला बोला तर वरतीने एक माणूस झोपला कधीपासून काय माहिती त्याची तिकीट आहे की तर हा काय बोलतो आहे का त्याला देशी ब्रँडला उठवा रे सर माझ्याकडे माझ्या ऍक्सिडेंटचे फोटो आहेत बघून पागल झाला हे बघा यांचे ब्रेकअपचे आणि बॅकअपचे आणि रिलेशनचे डिस्कशन चालू आहेत बघा मी आता आताची नवी नवी फ्रेशर आहे आज ठीक आहे हा बोलतोय मी 18 मध्ये मी अजून फ्रेशर आहे म्हणजे निब्बा कॅटेगरी मध्ये आणि हा भाई एक्सपिरियन्स्ड वर्जन आहे पीएचडी केली आहे त्या रिलेशन मध्ये मी ज्युनियर कॉलेज आणि तो सिनियर कॉलेज तर ज्युनियर वाल्याने कसं शिकवतात तसं हा ह्याला शिकवतोय की भाऊ आहे ना तिला याच्या गर्लफ्रेंडला तर चॉकलेट देऊन कुशकर बोलतो याला लडकीचा चक्कर एक नंबर तर ही बघा ट्रेन पुढे लागते पाटी बँकर्स लावणार आहेत अरे केस व्यवस्थित नाहीयेत आणि कर्जतचा वडापाव घेऊया त्याला फेमस एक कर्जतचा वडापाव म्हणून आता घाट चढणार आहे ना बोरघाट सो पाटी बँकर्स लावतायत इथे कर्जतला थांबवतातच बघा पाटी बँकर्स लावतायत चला पटकन सुटे जात ट्रेन तर पेंटिंग ही करतो डान्सिंग ही करतो ऍक्टिंग ही करतो मिमिक्री ही करतो मिमिक्री म्हणजे मी ब्लॉगिंग करतो तर मला पूर्ण नाही आलं कुठली पॅटर्न कुठला प्रॅक्टिस ना माझी हा चल चल चालू कर स्टार्ट नाव परत सांग मला सर्वेस काय करतो हा कोणाचा आवाज होता मोरे हा न्यू फुले कलेक्शन बघा सगळं जमवत होतो बघा त्याने किती जमवले हे बघ इंग्लंडचा पाऊंड आहे आणि हा ब्रिटिश कालीन भारतीय पैसा बघ 1/4 इंडियन आना 1939 चा सॉरी आणि हा ब्रिटिश पाऊंड आहे 1 पाऊंड परत हा ब्रिटिश 20 पेनी आहे आणि हा तंझानियाचा 500 शिलिंग आहे
आणि हा भारताचा जुना 1 रुपयाचा म्हणजे त्याच्या शेतकरी म्हणून मला शेतकरी लोकल आवडतो म्हणून मी कलेक्ट केली. ओके भावा कडक. आणि नोटांची खस्ता हालत आहे जरा. 5वी पासून जमा मध्ये $1. ओहो $1 पहिल्यांदा बघतोय मी ओरिजिनल एकदम युनायटेड स्टेट्स. सीन बघा किती ऑसम वाटतोय. रिअल मध्ये खूपच भारी वाटतोय. आपण घाट चढतोय आता पाठी बँगर्स लावलेत ना म्हणून ऑसम सीन आहे यार. भारीच आपल्याला मग परत आंघोळ करायची आणि पुढे जायचं. तर हा बाई इतका केअरिंग आहे ना तुम्हाला काय सांगू. म्हणजे आता मला बोलत होता की स्लीपर कोच मध्ये आपण टीसीला जाऊन विचारूया का की सीट अवेलेबल आहेत का. कारण मी काल रात्रीपासून बिलकुल झोपलो नाही म्हणजे मला झोपच नाही जास्त. तर हा बोलतोय की तू तिथे जाणार परत थकणार अजून परत तुझे डोळे लाल लाल होतील किंवा तू आजारी पडशील मग परत तू तिथे फिरणार कसं. तर मी बोललो त्याला काय भाई तू टेन्शन न घेऊ मला या सगळ्या गोष्टींची सवय आहे. कारण 2-2 रात्र जागून मी ब्लॉग शूट केले. पण लोक किती केअरिंग असतात लव्हिंग असतात जे आपले व्हिडिओ बघतात ते ऐकून जाम भारी वाटतं का. याचं वय 18 आहे आणि तो एवढा म्हणजे आमच्यासाठी करतो ती मोठी गोष्ट आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आता जस्ट लोणावळा 2 मिनिटं का लोणावळा स्टेशन आले तर हळूहळू आपण जाणार आहे कोल्हापूरला. कोल्हापूरला एक्सायटेड आहे मी. मोरे ही पॅन्ट सांग ह्याने कितीला घेतली असेल. गेस कर गेस कर. ₹150 फक्त. दोन वेळा घातली बंद झाली. हा ना यार खतरनाक भाव तू. असं तर मम्मी एफएस वरून बाबा 1000 मध्ये 3 पॅन्ट आणि 2 टी शर्ट घेऊन आले. ते पण जीन्सच्या. पण क्वालिटी असते रे एफएस ला. काय काय कपडे आपल्या चूज करण्यावर असतं. पांढरा रस्ता. पांढरा नाही तांबडा. हे बघा त्याने आमच्यासाठी आणलाय स्पेशली बनवून. तर जाम भारी वाटतं एवढं त्याने आमच्यासाठी केलं. तो आणायचं असला तर भाजी चपाती पण आणू शकला असता. पण ते बोला नाही भाई आपला विशाल भाई आणि मोरे भाई आहे त्यासाठी काहीतरी स्पेशल बनवून. त्याला स्वतःच्या जिल्ह्याबद्दल किती अभिमान आहे. हो मग काय माझा जिल्हा ऑसमच आहे भावा. एक वेळ मी मुंबई सोडून ये परत कोल्हापूर जिल्हा कधी सोडणार नाही वाटलं. सेटल पण व्हायला चालेल. ओके ब्रो कागद पाहिजे होता रे म्हणजे खाली सांडलं नसतं तेल दाखवत होत. आजी किती केअरिंग आहे. आजीने सुद्धा आता डबा काढून दिला आमच्यासाठी. सो आजीला हॅट्स ऑफ. कोकण कोल्हापूर माणसं कडक असतात. हेल्पिंग पीपल इंडिया आहे. एक लिटर घातला सर आमच्या मम्मीनं. तर ही चपाती आम्ही उचललेली अशा प्रकारे. तर हा बघा भाई चालू पण केलंय. ट्रेनच्या स्पीड नुसार तांबडा रस्ता बाहेर पडतोय. मोरे टेस्ट कर पटकन कडक. हा बघा तांबडा रस्ता कसे खातायत. हा जाम भारी बनवलं का. जाम भारी बनलं काय पण बोला. तुझ्या मम्मीला थँक्यू बोल यार माझ्यासाठी एवढं त्यांनी बनवलं. तर हे बघा चिकन. मस्त सीन आहे. मस्त म्हणजे एकदम कडक कोल्हापूरकर खतरनाक म्हणजे इकडचा तांबडा रस्ता. हा बघा हा पीस किती भारी दिसतोय. वाव तांबडा रस्ता तांबडा रस्ता. आपण कोळी घ्यावी आणि खाऊया. इकडे पण घ्यायचं आपला पण घेतल एक शूट. ह्या डब्याला बघून ना मला माझ्या शाळेच्या दिवसाची आठवण आली. म्हणजे मी शाळेत होतो ना तेव्हा मी फक्त असं काहीतरी स्पेशल आलं ना तर फक्त डब्बा खोलायचो. मित्र लोक एका सेकंदात गायब. चपाती पण आणि भाजी पण. स्वतःच्या नशिबात काय रे. तर तो हे दिवस आठवले. बघा आमचे भाऊ पण आले सोबत आमच्यासोबत. मस्त पार्टी चालली. चिकन पार्टी चालली. जो मॅंगलोर एक्सप्रेसचा ब्लॉग आहे ना त्याच्यामध्ये जी मी म्युझिक वापरली ती ह्यांनी रिंगटोन म्हणून लावली. म्हणजे इम्पॅक्ट बघा एंटरटेनमेंटचा किती मोठा आहे. मोरे दाखवले फोन याला. मला ती पर्सनली म्हणजे ती रिंगटोन खूप आवडली. हे बघा कधी विचार पण नव्हता केला की ब्लॉग मध्ये लोक एवढं नोटीस करतात. भारी वाटलं भावा थँक्यू. तर आता जी तुम्ही समोर बघत आहात ती डेक्कन क्वीन एक्सप्रेस आहे आणि आपण आता सध्या पुण्याला पोहोचलेलो आहे. इंडियाज फर्स्ट डायनिंग कार सिस्टीम इन दिस डेक्कन क्वीन एक्सप्रेस. आणि इंटरकनेक्टेड पहिल्यांदाच कोच हा डेक्कन क्वीनला लागलेले गेले म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये असं बघायला गेलं तर. आणि लेडीज लोकांसाठी स्पेशली ह्या ट्रेन मध्ये कोचेस अटॅच केले जातात. ओके आपण बनवू एक दिवशी ब्लॉग याच्यावर पण. तर आता जस्ट पुणे स्टेशन आलंय. हे बघा बॅकग्राऊंडला
एकदम भारी स्टेशन आहे का, पॉश आहे एकदम पॉश. तर हे बघा पुणे स्टेशनला मी बदाम दूध घेतलंय, जरा पिऊया. आणि समोर थांबलेली आहे ती विशाखापट्टणम LDT आहे. सो लास्ट टाइम आम्ही पुण्याला ना इंद्रायणीने आलेलो, जर तो ब्लॉग बनला तर बघा जाम इंटरेस्टिंग आहे. बोरघाट फिरत आलेलो. तर ह्याचा मी सीन सांगतो का कल्याण स्टेशनवरचा. ऍक्च्युली कल्याण स्टेशनला ना ट्रेन येणार होती आणि D1 शोधत मी पुढे चाललेलो. पुढे जाता जाता हे पाठी झालेले, मी ह्यांना शोधतोय. नंतर हे 5 मिनिटांनी आले आणि असे धापा टाकत येत आहेत. मी बोललो काय झालं, तर तुषार मला बोलले की मला भाई तिथे 1500 रुपये सापडले. मग मी त्याला विचारलं काय केलं तू, तर ते बोलले की आजूबाजूला तिथे विचारलं कोणाला पाहिलं त्यांचे आहेत का. सो त्याने ते पैसे ना तिला देऊन टाकले. आणि तर कोणाला पण विचारलं तरी तो हेच बोलणार की ते माझे आहेत. त्यांनी ज्याला फर्स्ट बाईला विचारलं तीच बोलली ते माझे पैसे आहेत. सो आता एवढी लॉयलिटी दाखवली ह्या जगात, म्हणजे बघा आताच्या जगात पण अशी माणसं आहेत, एवढा विश्वास ठेवा. तर बघितलं हे पैसे स्वतःकडे नाही ठेवले, म्हणजे मेन पैसे तरी कसे काढले. ते पण बरोबर बोलला भाई. आणि माझ्या आयुष्यातला पण एक तुम्हाला इन्सिडेंट सांगतो असाच. ऍक्च्युली मी एक दिवशी ना सेल्फी स्टिक घ्यायला गेलेलो आणि झालं असं की त्याला मी काहीतरी 100 रुपये दिले सेल्फी स्टिकचे आणि त्याने मला रिटर्नमध्ये सेल्फी स्टिक दिलीच आणि त्याचं लक्ष काहीतरी दुसरीकडे होतं. तर त्याच्या बदल्यात मग त्याने मला 450 रुपये दिले. तर मी 450 रुपये घेतले, माझं पण लक्ष नव्हतं. मी बाहेर आलो दुकानाच्या नंतर कळलं त्याने 450 कसे दिले मला. मी 2 मिनिटं विचार केला की यार म्हणजे हे कोणाच्या तरी मेहनतीचे पैसे आहेत काय काय. माझ्याकडे हा पण ऑप्शन होता की मी ते घेऊन घरी जाऊ शकत होतो, बट मी परत रिटर्न गेलो. त्याला ते पैसे दिले, त्याला बोललो की काका मी तुम्हाला 100 रुपये दिले. तर काका बोलला हा थँक यू यार माझं लक्ष नव्हतं. सो मी तेवढे जेवढे पैसे भेटले तेवढे रिटर्न केले त्यांना. कसं आहे माहिती का, एक माणूस चेंज झाला ना इंटरनली, त्याने स्वतःच्या टूवर्ड जरी विचार चेंज केले ना तर जग ऑटोमॅटिक चेंज होतं. तर एवढं लक्षात घ्या तुम्ही, ठीक आहे. चेंज इज स्टार्ट विथ यू. तर मी झोपलेलो जरा, कारण काल रात्र मी झोपलो नाही, एका मुलीच्या वाटीवर झोपलो आहे. मी हा बाईने पण धागा करून दिली. हा बोलतो भाई तू झोप झोप, तुला शूट करायचं आहे, तुला काम आहे. आता जस्ट साताऱ्याला ट्रेन पोहोचली होती, पहिल्यांदा साताऱ्याला येतोय. बॅकग्राऊंड बघा, भारी स्टेशन आहे. मी खूप सातारा सातारा ऐकलेलं. पहिल्यांदा स्टेशन बघतोय ते भारी वाटतं. थंडी खूप आहे, हळूहळू जसं जात तशी थंडी वाढते. थंडी असणार प्लस आणि दुःख पण असणार आहे. ओके आता निघेल 5-10 मिनिटात. मस्त स्टेशन आहे रे. तर हे बघा, ही समोर आहे ना ती रिटर्न जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस का गेली. तर गेली गेली कोल्हापूर मध्ये. मी मालवणी बोलणार आहे. ह्या बघा, यांना अजून आमच्यासाठी स्पेशली रवो बनवून आणला ना मम्मी सांगून. तर चला फोडिया रवो खाते, मी भूक लागले. मका कोल्हापूरकरांची लँग्वेज पण जाम भारी असता का, काय पण बोला. मोरे खाऊ हेल्प कर मका. आजूबाजूला झोपले झोपे देत आणि भाईनी रॅप लावला त्याचा. प्रेमळ खाना कुणा अधी प्रेमाने हातात हात दिला, मग तितकाच प्रेमाने तू घात केला. कोण कुठला तो गोबर गणेश त्याच्या मागे लागून तू सोडलस मला. कोरेगाव स्टेशनला ट्रेन आता थांबलेली आहे. असं आहे स्टेशन, काही 5-10 मिनिटात निघेल. मी बाहेर नाही जात, बस जाता क्रॉसिंग करून जाते. ऑफिशियल हॉल्ट पण आहे. हा ऑफिशियल हॉल्ट आहे, पण ते क्रॉसिंग करून जाते. गेली, आय थिंक गुड ट्रेन आहे. तर हे बघा, मोरे भाईचं गाणं आम्ही बघतोय. ते पण मोरे भाईचं. हा मोरे भाईच्या चॅनलची आणि व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये येतो, जावा बघा. हे भारी बनवलं गाणं, मी ऐकतो कधी कधी घरात बसून. म्हणजे हा खूप पाठी लागलेला की यार चल 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 मेसेज टाकत होता. नंतर झालं असं की मी ह्याचा मेसेज चेक केला आणि कसं तरी रेडी झालो यायला. आणि याने खूप कन्व्हिन्स केल्यावर आणि त्याच्यानंतर मोरेला पण सोबत न्यायचं होतं, तर मोरेचा अप्रुव्हल काही येतच नव्हता. मोरे बोलतो मी उद्या सांगतो उद्या सांगतो उद्या सांगतो, नुसता टाइम वाढवायचा. तर मोरेने 4 तारखेला त्याने 3 वाजता सांगितलं आणि मी 3 वाजता बँकेत पैसे काढायला गेलो. बँकेचे ते पोहोचलो 4:30 ला कल्याण वेस्टला, तर ती बँकच बंद झाली तिथपर्यंत. आणि मग याला घरी येऊन मी एक मेसेज टाकला की भाई मला नाही यायला जमणार, तू बघ आता, कारण पैसे नाही तर कसे येऊ. सो भाई हा एवढा म्हणजे त्याने मेसेज टाकले की असं 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 असं, म्हणजे ते मलाच वाईट वाटलं की आपण प्रॉमिस करून कोणतरी येत नाही. बट मी नंतर पैसे अरेंज केले आणि बोललो यार एवढा समोरचा माणूस आपल्यासाठी करतोय की यार लोक बोलते की चल हवा तर तुझा खर्च मी करतो. मी बोललो भाई नको खर्च बिर्च, नको खर्चाचं मी सांभाळतो.
एवढं सगळं तो करायला रेडी होता म्हणून बोलला चल यार एवढं लोक समोरचा पोरगा करतो 18 वर्षाचा सो बोललो चला जाऊया. मधल्या स्टेशनवर कुठेतरी ट्रेन क्रॉसिंगला थांबली आपली किंवा समोर गेली. बघा गेली तर हे बघा आता जस्ट कराड स्टेशनवरनं ट्रेन निघालेली तर हे बघा कराड स्टेशन चाललंय. मस्त स्टेशन आहे, थंड वाटतंय सकाळी सकाळी. तर आता जस्ट सांगली स्टेशन आलंय बघा बॅकग्राऊंडला. थंडी वाजते, थंडी निघेल 5-10 मिनिटात. मस्त सांगली स्टेशन. दूध घेतलं मिरज स्टेशन, तोपर्यंत ट्रेन सुटली आणि चालती गाडी पकडली आम्ही. स्लीपर मध्ये चढलोय, आता लवकरच येईल कोल्हापूर. आहे बघा मिरज स्टेशन काय असेल. अरे आता कर्व घेते माहितीये का, कसला असा टर्न घेते बघा, फोर्स दाताचा. तर आता झोपतोय इथे मी 15-20 मिनिट मस्त पैकी आणि नेक्स्ट स्टेशनला आमच्या D1 मध्ये ऑप्शन नाही कारण डब्बा कनेक्टेडच नाही तिथे. कोकणात जाताना जसं तुम्हाला सकाळी सकाळी हे दिसतात म्हणजे डोंगर दिसतात नाही दिसतात, तसंच इथे कोल्हापुरात तुम्हाला ऊस दिसतात. तिकडे बघावं तिकडे ऊस 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 केळीची झाड. फायनली आम्ही पोचलो धावत धावत स्लीपर पासून D1 पर्यंत. चला आतमध्ये, थकलो जाम. ही बघा पंचगंगा नदी, वाव. पावसात भरलेली असते. महाराष्ट्र एक्सप्रेस आहे आणि सांगायच्या बद्दल ही अप्रॉक्स 1400 किलोमीटर फक्त महाराष्ट्राच्या आत फिरते, म्हणून इंडियामध्ये तर इंटर स्टेट मध्ये फिरणारी सगळ्यात लॉंगेस्ट ट्रेन आहे महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर गोंदिया. वाव. तर फायनली आम्ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस म्हणजेच कोल्हापूरला उतरलेलो आहे. हे बघा आता जर काहीतरी खातो मी पहिल्यांदा इथे येतोय का, सगळं आता ऑब्झर्व करतो कसं आहे सगळं. आणि कोकणकरांनो हे बघा असं आहे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस. हे बघा शंटिंग चालू आहे तिथे गोंदिया एक्सप्रेस. भाई तू रेल्वे मध्ये कामाला लाग, चांगला पगार भेटेल. तर गाईज इफ यू टेक इनिशिएटिव्ह टुवर्ड्स वर्ल्ड, वर्ल्ड विल टेक इनिशिएटिव्ह टुवर्ड्स यू. म्हणून आयुष्यात ऍक्शन घ्या कोणत्याही तुमच्या ड्रीमच्या बाबतीत, ओके, मग वर्ल्ड तुमच्या टुवर्ड्स ऍक्शन घेईल. जसं हा माझ्याशी कनेक्ट झाला आणि मी इथपर्यंत पोहोचलो. मला एक्सपेक्टेड पण नव्हतं की मी कधी कोल्हापूर फिरेन कारण मी कधी झालो नव्हतो. असं आहे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस बाहेरून, मस्त एकदम आका, नीट अँड क्लीन आणि भारी आहे का एकदम. कोल्हापूरचे फेमस पोहे ह्याने घेतलेले आहेत बघा, ह्याने पण पोहे घेतलेले आहेत आणि मी घेतोय मसाला डोसा. आपला मसाला डोसा बनतोय हे बघा, तर तयार झालेला आहे मसाला डोसा आपला. आणि हे बघा आपली ऑर्डर आलेली आहे. तर चला खाण्याकडे आता मी फोकस करतो मस्त आहे की. तर मी आता जस्ट पोहे टेस्ट केले, जाम ऑसम आहे का, जाम ऑसम. नक्की टेस्ट करा इथे आल्यावर. आणि हा डोसा पण खूप ऑसम आहे, मजा येते जाम. त्याने परत घेतले ते बघा आणि आम्ही संपवले पण हे सगळं, मी लेट शूट केला का, जाम छान येत. हे बघा आम्ही घरी आलो सबस्क्रायबरच्या आणि आम्ही आता नाश्ता विश्ता केला, आंघोळ बिंघोळ केली आणि आता आम्ही जाणार आहे विशाळगडला आणि पावनखिंडला. सो ह्या बघा त्यांची आजी. तर हेच सरप्राईज आहे, हेच तुम्हाला दाखवायचं पावनखिंड आणि विशाळगड एकदम शॉर्ट शॉर्ट क्लिप्स मध्ये. सो बघत राहू हे ब्लॉग. हा ब्लॉग एवढा आवडला की त्याने हा 4 वेळा बघितला म्हणून आता पण त्याने लावलाय बघा, बरं वाटतं लोक बघतात. तर हे बघा आता आम्ही जातोय पावनखिंडला, त्याला जागा दे बघा, यांना काही बघा किती जायचे. तर जाम आम्ही घाटाघाटातून जातोय, मजा येते जाम. खेळा मेंढ्या आणि समोरचा डोंगर बघा काय वाटतोय तो, आणि दरी आहे तिथे पुढे, ऑसम वाटते का बघायला, ऑसम. पावनखिंडीच्या इथे आपण आलेलो आहे, आता जाम भारी फील होणार आहे. मी खूप युट्यूब वरती स्टोरीज खूप बघितल्या पण आज पावनखिंड समोरासमोर बघणार आहे मी. हे बघा अशी आहे पावनखिंड, हे एक सरप्राईज होतं तुमच्यासाठी ऍड ऑन. चला खाली जाऊन तुम्हाला पावनखिंड पण दाखवतो.
मोरे घेतोय ताक आणि मी घेतोय कोकम सरबत आणि आपले सबस्क्रायबर साहेब घेत आहेत कोकम सरबत. त्याने तो गॉगल मला आणलेला पण आता सध्या माझ्याकडे गॉगल आहे. मी त्याला बोललो तोपर्यंत तू वापर ओरिजिनल. ओके चालेल बस झालं. तर चला टेस्ट करूया कसं लागतं बघूया कोकम सरबत. मस्त आहे ओरिजिनल ओरिजिनल एकदम. हे बघा बघितलं आता आम्ही बुरुजावर आलेले खालून. बघा आम्हाला तिथे चालत जायचंय. जाऊन तुम्हाला दाखवतो तिथे काय काय आहे काय नाही. ते बाजी प्रभू देशपांडे तुम्हाला स्टोरी माहितीच असेल सगळी. मला सगळी माहिती आहे पण एवढे इनडेप्थ नाही सांगत बसत. तर तुम्हाला हा व्लॉग असेल तर कमेंट करा मग मी इनडेप्थ बनवतो एकदम. ठीक आहे. कसे वॉर्स लढले असतील यार. हे दरी बघा काय खतरनाक आहे. ते जंगल बघा काय ते. सल्यूट यार. ओहो अरे एकालाच कुठे दिला. आणि चावतात काय रे. हिस्ट्री नक्की वाचा खूप इंटरेस्टिंग आहे का आणि खूप शिकण्यासारखं आहे. मॅनेजमेंट लेसन्स या ते सगळं सांगत नाही बसत. म्हणजे तुम्ही किल्ल्याची ब्लॉग बघायला जर बघितले असेल तर इथे प्राण सोडले बाजी प्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी प्राणार्पण करणार ज्ञात अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ. ही खिंड म्हणजे इतनं वरती जे. तर भावा फिरवलंस कोल्हापूर फिरवतोयस ह्याच्यामुळे ते पॉसिबल झालं. पावनखिंड बघ ना. हे बघा खाली एक खिंड चला दाखवतो तुम्हाला. आम्ही इकडनं उतरून इथं आलो. हा बघा कसा येतोय आणि तुम्हाला पावनखिंड दाखवतो. काय वॉर्स लढले असतील यार. अमेझिंग. चला लवकर चला. हे बघितलं. अच्छा बारी आणि हे बघा या साईडला. हे बघा बघितलं. ह्याच्या बाजूलाच हे मस्त राजमुद्रा आहे. त्याच्या खाली हे लिहिलंय वाचा तुम्ही पॉज करून. आता विशाळगडकडे चाललो आम्ही. विशाळगड बाजूला रस्ता बघा आणि हे बघा खाली डॅम 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 असणार आहे. वा काय वाटतोय बघा तो. चला विशाळगडाकडे आता. आता घाटा द्या आम्ही कूच करूया विशाळ. मोरे व्यवस्थित चालव हमरी जिंदगी तुमरे हात में. तर वरून घाटाच्या वरून किती ऑसम दिसत होते आणि खालून म्हणून बघा ती नदी किती ऑसम दिसते. कासारी नदी याचा. अशा प्रकारे आता आम्ही विशाळगडला पोहोचणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर हे बघा इकडे दरी कसली आहे. आम्ही विशाळगडाची इथे आलोय. माझी खूप इच्छा होती खूप वर्षांपासून यायची. तर या भावामुळे ते शक्य झालंय. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिस्ट्रीमुळे मला इथे यायचं होतं. हे बघा दरी बघा कसली आहे खाली ती. ऑसम यार. वरती बघूया काय काय आहे ते. बघा विशाळगड. तर हे बघा मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवाड्यात आलोय. बघा असा आहे हा राजवाडा. आणि आपण इकडे खाली जाऊया. तर चला जरा पुढे काय ते बघूया. आयला हे बघा इकडे बघितलं दारूची बॉटल पडली आहे. म्हणजे जिथे एवढा मोठा इतिहास घडला तिकडे लोक अशा गोष्टी करतायत. छत्रपती शिवाजी महाराज राजवाड्याची त्या हे सगळं सापडतंय. म्हणजे विचार करा. तर विचार करा जिथे एवढ्या प्राण्यांची आहुती गेली तिकडे एवढा कचरा आणि दारू तिथे मला पडलेलीच ना डोक्याची वाट लागली माझ्या. म्हणजे लोक इथे येऊन दारू पितात. दारू प्यायची जागा आहे काही. आणि आपले जे राजे होते ते कोणत्या जाती धर्माचे राजे नव्हते. ते पूर्ण रयतेचे राजे होते. माझी अशी इच्छा आहे की इकडची जी किल्ल्यावरती लोक राहतात त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. कोण काय करतंय कोण पिऊन जातंय कोण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि गड संवर्धन केलं पाहिजे त्यांच्याकडून जेवढं होतंय तेवढं. कारण कम्युनिटी खूप मोठ्या स्केलमध्ये. सो हाच मला मेसेज द्यायचा आहे की यार इतिहास जपा. कारण खूप साऱ्या लोकांनी आपल्यासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे. इट्स नॉट अबाउट हिंदू अँड मुसलमान असं बिलकुल नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मभेद नाही गेला. ऍक्च्युली त्यांच्या सेनेमध्ये ऑलरेडी खूप सारे मुसलमान होते. आम्ही जसं तिकडनं निघालो तसा पाऊस चालू आला. विचार करा दिवाळीत पाऊस काय बोलणार. तर आम्ही फुल मचवतोय. सेफ ड्रायव्हर आहे.
मला गाडी चालवता येते ऍक्च्युली, पण ही ना पल्सर आहे. पल्सरचे गिअर कसे ना पाठीपुढा सर मला कळत नाही. ते आपले हिरो होंडाचे वरे फक्त पाठीच असतात, तेव्हा जमतं. मग याला बोलतो तू चालव गाडी. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओची व्हॉट्सअप ग्रुप मध्ये शेअर करा, आणि माझी इथे इंस्टाग्राम हँडल येतो, तीज फॉलो करा. बिकॉज ते मी काय नाही युनिक इंटरेस्टिंग कंटेंट टाकत असतो. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय 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 गाइस.